पुढची एक आणखी महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे शरद पवारांना कोरेगाव भीमा प्रकरणी साक्षीसाठी बोलावणार आहेत. चौकशी आयोग शरद पवारांना साक्षीसाठी बोलावणार आहे. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जयंत पटेलांनी अशी माहिती दिलेली आहे. तेव्हा आताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे शरद पवारांनी आणि त्या पार्श्वभूमीवरती आता शरद पवारांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. चौकशी आयोग शरद पवारांना या प्रकरणी साक्षीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळते. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जयंत पटेलांनी तशी माहिती दिलेली आहे. तेव्हा याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी आपल्या सोबत आहे. अक्षय, शरद पवारांना चौकशी आयोग बोलावणार? यामध्ये जे या संपूर्ण प्रकरणासंबंधी चौकशी आयोग नेमला होता, या चौकशी आयोगाचे मुख्य जे आहेत म्हणजे न्यायमूर्ती जयंत पटेल यांनी ही माहिती दिली की यासंबंधी शरद पवार यांनी अनेक वेळा त्यांची मतं मांडली, त्यांची माहिती त्यांनी अनेक वेळा दिलेली आहे. त्यामुळे यासंबंधी सध्या शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी अशी मागणी काही अर्जदारांनी केली होती. त्या आयोगाकडे काही अर्जदारांचे जसे अर्ज आले होते, सध्या शरद पवार यांची यासंबंधी चौकशी करण्यात यावी किंवा साक्ष घ्यावी, शरद पवारांकडे काही अधिकची माहिती असल्यास ती या आयोगाला मिळेल, त्याचं बेनिफिट होईल असं मत या अर्जदारांचं होतं. त्यामुळं कुठेतरी शरद पवार यांची साक्ष जी आहे ती या प्रकरणामध्ये होऊ शकते. पुढील महिन्यामध्ये पुण्यामध्ये खरं तर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सुनावणी होणार आहे. तिथे काही काळी सुनावणी चालणार आहे आणि त्या काळामध्ये साधारण शेड्यूल पाहून ही साक्ष त्यावेळेस होऊ शकते. शरद पवार यांनी अनेक वेळा भीमा कोरेगाव आणि या संपूर्ण प्रकरणाची जी माहिती आहे ती सर्वांसमोर ठेवली होती. मागची जेव्हा पत्रकार परिषद शरद पवार यांची झाली त्यावेळेस सुद्धा त्यांनी एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव यांचा कसा संबंध नाहीये किंवा त्या दोन प्रकरणं कशी वेगळी आहेत हे संपूर्णपणे समजावून सांगितलं होतं. त्यामुळे अशी जर माहिती शरद पवार यांच्याकडे निश्चितपणे असेल तर त्यांची साक्ष घेण्यात यावी अशी अर्ज आले होते आणि त्या अर्जाचा विचार करूनच आता या आयोगाने निर्णय घेतलेला आहे. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये या समितीची त्यांची साक्ष निश्चितपणे होईल. धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा चौकशी आयोगाकडनं शरद पवारांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे कोरेगाव भीमा प्रकरणी. ही आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतो आहोत स्क्रीनवरती. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जयंत पटेलांनी तशी माहिती दिलेली आहे.